या सदनाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी या राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून माननीय अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्या प्रस्तावावर मी आमच्या वतीने या ठिकाणी विचार व्यक्त करण्याकरता मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, दादांचे जे गुण विशेष आहेत, त्यांची जी कार्यपद्धती आहे, त्यांची निर्णय क्षमता आहे, त्यांचं प्रशासन हाताळण्याची हतोटी आहे, याबद्दल सर्वांनाच त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य सर्वांना माहीत आहे आणि त्याबद्दल सर्वांनीच या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण याही उपर त्यांच्याकडे एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे, तो म्हणजे अध्यक्ष महोदय त्यांना प्रचंड अशा प्रकारची स्वच्छता आवडते. ते कधीही रस्त्याने जर चालत असतील किंवा कोणाच्या घरी जरी गेले असतील किंवा एखाद्या कार्यालयामध्ये गेले आणि एखादा कागदाचा कपटा जरी खाली पडला असला तरी दादा खाली वाकले नाहीत आणि तो कागदाचा कपटा दादांनी उचलला नाही असं कधी होणार नाही. एखाद्याच्या कार्यालयामध्ये गेले ते चालता चालता त्यांनी भिंतीवर असं बोट कधी म्हणजे बोटाने असं चेक केलं नाही, पाहिलं नाही आणि त्या भिंतीवर उडालेली धूळ किंवा त्या टेबलावर उडालेली धूळ किती आहे ही दादांनी चेक केली नाही असं कधी घडलं नाही. म्हणजे वक्तशीरपणा आहे, प्रशासन हाताळण्यामध्ये हतोटी आहे, ते बोलण्यामध्ये रोकटोक आहेत. होण्यासारखं असेल तर होय म्हणून सांगतील, नाही तर नाही म्हणून सांगतील, अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे. पण त्याचबरोबर त्यांना स्वच्छता प्रचंड आवडते, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मला या ठिकाणी दादांच्या वतीने सांगितलं पाहिजे की कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा जी काळजी घेऊन मंत्रालयामध्ये सगळ्यांची कामं करण्याकरता सतत उपलब्ध राहणारा जर एकमेव मंत्री कुठला असेल तर तो अजितदादा होते, हे सर्व उभ्या महाराष्ट्राला मान्य करावं लागेल, मान्य करावं लागेल. कैलासवासी अंतुले साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी दिलेला महाराष्ट्र राज्याला 18 कलमी कार्यक्रम आणि त्यांच्या काळामध्ये अधिकाऱ्या आमदारांचं वाढवलेलं महत्व आणि त्यांचे वाढवलेले अधिकार, यानंतर सातत्यानं आमदार हा कायम सक्षम राहायला पाहिजे, मजबूत राहायला पाहिजे, तो लोकांमध्ये निवडून येतो, तो लोकप्रिय राहायला पाहिजे आणि म्हणून त्याचे अधिकार, त्याची ताकद आणि आर्थिक अधिकार सगळ्यात जर जास्त वाढवण्याच्या अंतुले साहेबांनंतर जर कुणी काम केलं असेल तर ते माननीय अजितदादांनी कब केलेलं आहे, हे आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल. आणि म्हणून दादा बोलण्यामध्ये कठोर असतील परंतु संत चोखामळ्याच्या एका काव्यातल्या एकाच दोह्याप्रमाणे सांगायचं म्हटलं, ऊस डोंगा परी रसनोय डोंगा, नदी डोंगी परी जलनोय डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा, हेच दादांचं खऱ्या अर्थानं एका वाक्यामध्ये वर्णन करायचं म्हटलं तर याच्यापेक्षा दुसरे शब्द विशेष काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मला दादा फक्त भीती वाटते, तुम्ही जरा हल्ली भारी सॉफ्ट व्हायला लागला असं वाटायला लागले, हल्ली तुम्ही जरा काय कोण बोलला की फारच अगदी समंजसपणाची भूमिका घेता, खूप समजावण्याची भूमिका घेता. म्हणजे परवाच्या दिवशी देहूला एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तुम्ही उपस्थित होतात दादा आणि त्या व्यासपीठावर राज्याचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही उपस्थित होतात, तुम्हाला बोलायला दिलं नाही पण ते तुम्ही खूप शांतपणे घेतलं. मला भीती वाटते दादा की तुमच्यातला तो करारीपणा, तुमच्यातला तो स्वाभिमानीपणा, तुमच्यातला तो कणखरपणा आणि तुम्ही हा मरू देऊ नका. मला असं वाटलं होतं की त्या क्षणाला तुम्ही व्यासपीठावरून तन 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 खाली उतराल पण तुम्ही समंजसपणा दाखवलात आणि हा समंजसपणा ये लढू देवेंद्रजी तुम्हाला पण हे कबूल करावं लागेल, हे बाजानवानी सगळे ओरडतात पण मी पण तुमच्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस आहे, तुम्हाला कधीही कबूल करावं लागेल. मी कधीच कोणाला त्रास द्यायला आलो नाही, मी कधीच कोणाच्या केबिन मध्ये जात नाही पण हक्काने जातो तो फक्त दादांच्या केबिन मध्ये जातो, बाकी कोणाच्या केबिन मध्ये जात नाही. आणि म्हणून दादा विरोधी पक्ष नेते म्हणून कणखरपणे खंबीरपणे तुम्ही भूमिका बजवा. एकनाथरावांचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, दोस्ती दोस्तीच्या ठिकाणी राहील पण आपलं विरोधी पक्ष नेते म्हणून काम काम बजावताना तुम्ही कणखरपणे बजवाल आणि ते बजावण्याकरता आम्ही निष्प्रुभपणे तुमच्या पाठीशी उभं राहू असा शब्द देतो. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य हे